नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण या पाठाची ओळख करून घेत असताना पहिल्या सहा प्रश्नांवर चर्चा केलेली होती त्यानंतर आता सातव्या प्रश्नावर आपण चर्चा करूया एक ते सात हे क्रमिक अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून सात अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा बघा आता काय काय कंडिशन्स आहेत पहिली गोष्ट सात अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायचे आणि दुसरी कंडिशन आहे की विषम संख्या तयार झाली पाहिजे मग आता मोठ्यात मोठी म्हटल्यानंतर उतरता क्रम येणार सात सहा पाच चार तीन दोन एक अशा पद्धतीने आणि शेवटचा अंक आहे तो विषम आहे का ह्याची खात्री करा तर आहेच त्यामुळे तयार होणारी संख्या आपोआपच विषम तयार झालेली आहे उत्तर येणार सात सहा पाच चार तीन दोन एक बरोबर आहे यानंतर आठवा प्रश्न आहे शून्य ते पाच या क्रमिक अंकांपैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी सहा अंकी विषम संख्या तयार करा म्हटलं बघा मग आता विषम संख्या तयार करताना आपल्याला काय केलं पाहिजे तर शून्य ते पाच अंक उतरत्या क्रमाने मांडले पाहिजेत आधी म्हणजे पाच चार तीन दोन एक शून्य सहा अंकी तयार झाली का झाली परंतु इथं समसंख्या तयार झालेली आपल्याला विषम संख्या तयार करायला सांगितले त्यामुळे शेवटच्या दोनच अंकांची अदलाबदल करायची एक शेवटी गेल्यावर विषम तयार झाली संख्या म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पाच लाख त्रेचाळीस हजार दोनशे एक पाच लाख त्रेचाळीस हजार दोनशे एक बरोबर आहे त्यानंतर नवा प्रश्न पहा एक आठ तीन सात पाच सहा या अंकापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी सहा अंकी समसंख्या सांगितलेली आहे बघा आता आधी मोठ्यात मोठी मुठ्थी म्हटल्यानंतर उतरता क्रम आठ सात सहा पाच तीन एक ती आधी संख्या लिहून घेऊया आपण आठ सात सहा पाच तीन एक परंतु ही विषम संख्या तयार झाली आपल्याला समसंख्या तयार करायला सांगितल्या मग एकच्या आधीची संख्या आहे तीन ती पण विषम आहे त्याच्या आधी पाच ती पण विषम आहे म्हणजे सहाला आपण शेवटी नेऊन ठेवायचं आहे म्हणजे संख्या तयार होईल आठ सात पाच तीन एक सहा म्हणजेच आठ लाख पंच्याहत्तर हजार तीनशे सोळा आठ लाख पंच्याहत्तर हजार तीनशे सोळा बरोबर आहे उत्तर यानंतर दहावा प्रश्न हे अंक दिलेले आहेत आणि या अंकांचा वापर करून लहानात लहान सहा अंकी समसंख्या तयार करायची आहे तर आता आधी आपण काय करू लहानात लहान म्हणजे आधी मूळची संख्या तयार करूया शून्य आणि दोनमध्ये आदला बदल केल्यावर दोन शून्य घ्यावं लागेल सुरुवात कधीही शून्यापासून करायची नाही लक्षात घ्या त्यामुळे दोन शून्य होणार म्हणजे दोन शून्य चार पाच सात नऊ दोन शून्य चार सहा चार पाच सात नऊ हेच अंक आहेत का पहा बरं दोन शून्य चार पाच सात नऊ दोन शून्य चार पाच सात नऊ परंतु आपल्याला समसंख्या सांगितली आहे त्यामुळं नऊ सात पाच हे अंक शेवटी येणार नाहीत चार शेवटी घ्यायचं म्हणजे दोन शून्य पाच सात नऊ आणि चार ही झाली समसंख्या उत्तर किती आलं दोन लाख पाच हजार सातशे चौऱ्याण्णव दोन लाख पाच हजार सातशे चौऱ्याण्णव बरोबर आहे उत्तर यानंतर अकरावा प्रश्न आहे दोन ते नऊ या क्रमिक अंकांपैकी कोणतेही सहा अंक आता दोन ते नऊ प्रत्यक्षात आठ अंक आहेत बरं का आठच्या आठ अंक घ्यायचं नाही सहाच अंक घ्यायचे आहेत कोणते पण आणि मोठ्यात मोठी विषम संख्या बनवायची आहे आता पहा बरं इथं दोन ते नऊ सांगितलं आहे सहा अंकी सांगितले आणि मोठ्यात मोठी विषम संख्या दोन ते नऊ सहा अंकी बनवायचे मोठी संख्या बनवायचे आणि विषम संख्या बनवायचे त्यामुळं आपल्याला इथं काय काय विचारात घ्या लागेल पहिली गोष्ट मोठ्यात मोठी संख्या बनवूया आधी नऊ सात नऊ आठ सात सहा पाच ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाली अजून एक अंक घ्यावा लागेल चार दोन आणि दोन चार आणि दोन सहा सहा अंकी झाली झाली मोठ्यात मोठी झाली झाली परंतु विषम करायला पाहिजे आपण सम केलेले आहे त्यामुळे इथं आदला बदल करायला लागेल मग तुम्ही पाचला वगळून तीन घेणार का नाही पाचला वगळून तीन घेतलं तर त्रेचाळीस होईल सहाशे त्रेचाळीस पण जर आपण ह्या दोघांचे आदला बदल केले तर नऊ आठ सात सहा चार पाच असं केलं तर मात्र त्रेचाळीसपेक्षा पंचेचाळीस ही मोठी संख्या आहे म्हणून विषम संख्या पण तयार झाली उत्तर येणार आहे नऊ लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे पंचेचाळीस नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे पंचेचाळीस बरोबर आहे आता बाराव्या प्रश्नाकडे जाऊया आपण बारावा प्रश्न चार शून्य तीन पाच यातील प्रत्येक अंकाचा वापर करून सहा अंकी लहानात लहान समसंख्या बनवायची आहे आता दिलेत अंक चारच परंतु बनवायचे आहे सहा अंकी संख्या त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा काही अंक आपल्याला पुन्हा पुन्हा वापरावे लागणार आहेत मग आता हे कसं ठरवायचं कोणता अंक पुन्हा वापरायचा तर लहानात लहान संख्या तयार करायची आहे म्हणजे जो लहान अंक आहे त्याची पुनरावृत्ती करायची आणि जर मोठ्यात मोठी बनवायला सांगितली असती तर तर जो मोठा अंक आहे त्याची पुनरावृत्ती करायची मग आता आपण संख्या बनवायला घेऊया चार शून्य तीन पाच चार शून्य तीन पाच आधी लहानात लहान संख्या बनवूया तीन हजार पंचेचाळीस ही झाली चार अंकी आपल्याला बनवायचे सहा अंकी म्हणून जो लहानात लहान अंक आहे शून्य त्याची आपल्याला पुनरावृत्ती करायला लागेल झाली सहा अंकी तयार झाली आता समसंख्या सांगितलेली आहे त्यामुळे शेवटी पाच एककतानी घेऊन चालणार नाही तर चार आणि पाच यांच्यात अदलाबदल बदल लागेल म्हणजे उत्तर येईल तीन लाख चोपन्न बघूया तपासून तीन लाख चोपन्न उत्तर बरोबर आहे त्यानंतर प्रश्न तेरावा पाच दोन एक सहा हे सर्व अंक वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या बनवा म्हटलेलं आहे मग आता दिलेत अंक चार आणि बनवायचं आहे सहा अंकी म्हणजे इथं सुद्धा एखादा अंक आपल्याला पुन्हा पुन्हा वापरायचा आहे तर हे कसं ठरवायचं तर मोठ्यात मोठी संख्या म्हटलेली आहे म्हणजे मोठा अंक पुन्हा पुन्हा वापरायचा म्हणजे पाच दोन एक सहा पाच दोन एक सहा यामध्ये असणारा जो मोठा अंक आहे म्हणजे सहा 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 पाच दोन एक सहाची पुनरावृत्ती केली आणि सहा अंकी तयार झाली का झाली विषम आहे का आहे म्हणजेच आपलं हे उत्तरच डायरेक्ट मिळालं सहा लाख सहासष्ट हजार पाचशे एकवीस चेक करूया सहा लाख सहासष्ट हजार पाचशे एकवीस उत्तर बरोबर आहे आता चौदाव्या प्रश्नाकडे जाऊया आठ आणि नऊ या दोनच अंकांचा वापर करून सात अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या बनवायची आहे सोपा प्रश्न आहे दोनच अंक दिलेले आहेत सात अंकी मोठ्यात मोठी आता मोठ्यात मोठी म्हटले की जो अंक मोठा आहे त्याचं रिपीटेशन करायचं एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सातव्या स्थानी मात्र मी आठ घेतलं परंतु आपल्याला विषम संख्या बनवायची आहे त्यामुळे शेवटच्या दोन अंकांची अदलाबदल करायची एक दोन तीन चार पाच सहा आता सहाव्या ठिकाणी आठ घ्यायचं आणि सातव्या ठिकाणी नऊ घ्यायचं म्हणजे उत्तर आलं नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे एकोणनव्वद नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे एकोणनव्वद उत्तर बरोबर आहे ठीक आहे यानंतर आपण पुढच्या स्तरांची माहिती घेणार आहोत धन्यवाद